मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. गणपती बाप्पाला निरोप देऊन तुम्ही आता सहामाही परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली असेल. आज आपण संघर्षाच्या युगातल्या एका महत्त्वाच्या पाठाकडे वळणार आहोत. हा पाठ म्हणजे युरोपात हुकुमशाहीचा उदय. युरोपात हुकुमशाहीचा उदय का झाला? तर पहिल्या महायुद्धानंतर जगामध्ये अशांतता, अस्थिरता आणि असंतोष निर्माण झाला. आता हुकुमशाहीचा उदय होण्यामागे सर्वात महत्वाचं कारण ते म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण त्याचबरोबर आपण बघतो की बहुसंख्य देशांचा यामध्ये अपमानही झालेला होता. यामध्ये विशेषतः आपण पाहतो की इटली, त्याचबरोबर जगातल्या बहुसंख्य देशांचा जर विचार केला तर त्यापैकी काही देशांचा लोकशाही शासन पद्धतीवरचा विश्वासच उडाला. कारण तिथल्या लोकशाही शासन पद्धतीना त्या देशाच्या समस्यांचं निराकरण करणं जमलं नाही आणि त्यामुळे युरोपातील अनेक राष्ट्रांमध्ये लोकशाही व्यवस्था कोलमडली आणि हुकुमशाही सत्तांचा उदय झाला. या हुकुमशाही सत्तांचा विचार केला तर विशेषतः आपण बघतो की युरोपमध्ये इटली, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, तुर्कस्तान या देशांमध्ये हुकुमशाही सत्तांचा उदय झालेला आपल्याला दिसतो. हुकुमशाही सत्तांच्या उदयामधला पहिला देश म्हणजे इटली. आता इटलीमधली जी हुकुमशाही आहे ही इटलीमधली हुकुमशाही ही फॅसिझम म्हणून ओळखली जाते आणि या फॅसिझमचा प्रणेता होता तो म्हणजे बेनिटो मुसोलिनी. सर्वप्रथम आपण फॅसिझमच्या उदयाची कारणं पाहू. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये वस्तुत इटली हे जर्मनीशी कराराने बांधलेले होते. पण नंतर आपण पाहतो की इटली हा दोस्त राष्ट्रांच्या गटामध्ये सामील झाला. कारण इटलीला काही आश्वासनं दिलेली होती. ही आश्वासनं ही शांतता कराराच्या वेळेला पाळली गेली नाही आणि त्यामुळे इटलीमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. पण त्याचबरोबर आपण बघतो की इटलीमध्ये युद्धोत्तर काळामध्ये अनेक आर्थिक समस्या या निर्माण झालेल्या होत्या आणि या आर्थिक समस्यांमुळे बेकारी, दारिद्र्य इत्यादी गोष्टी निर्माण झालेल्या होत्या. परिणामी युद्धकाळात घेतलेले कर्ज, डबघाईला आलेले उद्योग आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली बेरोजगारी याचाच परिणाम आपल्याला दिसतो की इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला. बेकारीने त्रस्त झालेले अनेक गट हे धनिकांवर हल्ले करू लागले. त्याचबरोबर आपण पाहतो की विशेषतः विविध समस्याही निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामुळे इटलीमध्ये हुकुमशाहीचा उदय हा निर्माण झाला. अर्थात याचाच फायदा हा बेनिटो मुसोलिनीने घेतला आणि आपली सत्ता ही इटलीमध्ये प्रस्थापित केली. यानंतर आपल्याला पाहिजे की म्हणजे फॅसिस्ट विचारसरणी आणि उद्दिष्ट. इटलीमधल्या लोकशाही सरकारला तिथल्या समस्यांचं निराकरण करणं जमलं नाही आणि त्याचाच फायदा बेनिटो मुसोलिनीने घेतला आणि सत्ता काबीज केली. आता काय होती फॅसिस्ट विचारसरणी? फॅसिस्ट विचारसरणीचा विचार करता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की फॅसिस्ट विचारसरणीची उद्दिष्ट स्पष्ट करा. फॅसिस्ट विचारसरणी आणि काय होती बरं ही फॅसिस्ट विचारसरणीची उद्दिष्ट? तर आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा, साम्यवादाला विरोध आणि इटलीच्या उज्ज्वल भवितव्यावरील निष्ठा ही फॅसिस्ट विचारसरणी होती. आता फॅसिस्टवादाची उद्दिष्ट काय होती? युरोपातील इटालियन भाषकांचा प्रदेश, आफ्रिकेतील काही वसाहती आणि फ्युमचं बंदर मिळवायचं आणि त्याचबरोबर इटलीची आर्थिक परिस्थिती सुधारायची आणि इटलीला जगामध्ये मानाचं स्थान मिळवून द्यायचं ही फॅसिस्टवादाची उद्दिष्ट होती. यानंतर आपण बळायचंय ते म्हणजे फॅसिस्ट सत्तेखाली इटली. शासनाची सूत्र हातात येताच सर्व सत्ता मुसोलिनीने आपल्या हाती घेतली. राजाला फक्त नामदारी बनवलं, कायदे मंडळावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्याचबरोबर विरोधकांची सुद्धा मुस्कटदाबी केली. सर्व वृत्तपत्रांवर जबर दिलबंद घातले. फॅसिस्टवादाचा जास्तीत जास्त प्रचार होईल याचीच खबरदारी घेतली. कामगार संघटनाही दडपून टाकल्या आणि त्याच्यावर फॅसिस्ट पक्षाचं नियंत्रण मिळवलं. पण त्याचबरोबर कामगारांना सुरक्षिततेची सुद्धा हमी दिली आणि त्यांचा पाठिंबा मिळवला. यानंतर आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे मुसोलिनीचा विस्तारवाद. संपूर्ण इटलीवर कब्जा केल्यानंतर मुसोलिनी आता आपल्या विस्तारवादाकडे लक्ष दिलं. आफ्रिकेतल्या काही वसाहती मिळवल्या, इथोपियाचा घास गिळला आणि हळूहळू आता विस्तारवादी पावलं टाकायला सुरुवात केली. यानंतरचा घटक आहे तो म्हणजे जर्मनी. जर्मनीमधल्या हुकुमशाही विचारसरणीला नाझीवाद असं म्हणतात आणि या नाझीवादाचा प्रणेता होता ॲडॉल्फ हिटलर. अर्थात ही
सर्व सर्वांना परिचित असलेली व्यक्तिरेखा. ॲडॉल्फ हिटलर याचा नाझीवाद जो आहे हा नाझीवाद त्याच्या माइंड कॅम्प या आत्मचरित्रपर ग्रंथातून आपल्याला अभ्यासायला मिळतो. जर्मनीमध्ये नाझीवादाचा उदय का झाला याचा सर्वप्रथम आपण विचार करूया. जर्मनी हे पहिल्या महायुद्धातला पराभूत राष्ट्र आणि वर्सायच्या तहाने जर्मनीला मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरं जावं लागलं. आर्थिक समस्या असतील, याशिवाय पराभवाचा सहज सुद्धा जर्मनीमध्ये होताच, आणि त्यामुळे जर्मनीच्या मनामध्ये सुडाची भावना निर्माण झाली. म्हणतात ना, पहिल्या महायुद्धामध्येच वर्सायच्या तहातच दुसऱ्या महायुद्धाची विजय पेरलं गेली ते यासाठीच. जर्मनीच्या मनामध्ये जी सुडाची भावना निर्माण झाली त्यातूनच जर्मनीमध्ये हिटलर आणि नाझीवादाचा उदय झाला. काय होती ही नाझी विचार प्रेरणा? नाझीवादाचा विचार केला तर हिटलरचा नाझीवाद हे आपल्याला विशेषत्वाने लक्षात घ्यावं लागतं. हिटलरचा नाझीवाद हा त्याच्या आत्मचरित्रपर ग्रंथातून दिसतो हे तुम्हाला माहितीच आहे. हिटलरचा नाझीवाद हा काही तत्वांवर आधारित होता. त्यातलं पहिलं तत्व आहे आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा. हिटलर आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा अत्यंत महत्वाची मानत असे. जर्मनीसाठी वाट्यंत्य करायची प्रत्येक जर्मन नागरिकाची तयारी असावी असं हिटलरचं मत होतं. दुसरं आहे ते म्हणजे वंशश्रेष्ठत्वाचा पुरस्कार. जर्मन वंश नॉर्डिक हा जगातला सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि त्यामुळे जगावर राज्य करण्याचं नैतिक अधिकार आणि सामर्थ्य हे नॉर्डिक वंशीयांनाच आहे असं हिटलरचं ठाम मत होतं. आणि त्यासाठी सर्व नॉर्डिक वंशीयांचं एकत्रीकरण करावं असं हिटलरचं मत होतं आणि त्याकरिता सर्व जर्मन भाषक प्रदेश हा जर्मनीच्या वर्चस्वाखाली आणावा असं हिटलर मत होत. वंशश्रेष्ठत्वाचा पुरस्कारानंतर नाझीवादाचा आणखी एक भाग म्हणजे ज्यू विरोध. ज्यू हा जर्मनीतला एक घटक. ज्यू लोकांमुळेच जर्मनीवर पहिल्या महायुद्धात पराभवाचं संकट ओढावलं असं हिटलरचं मत होतं आणि त्यामुळे ज्यूंचा नायनाट करण्यावर हिटलरने विशेष भर दिला. साम्यवादी विचारसरणी ही जर्मनीच्या प्रगतीला पोषक नाही असं हिटलर समजत होतं आणि त्यामुळे साम्यवादाची पाळेमुळे जर्मनीतून खणून काढण्यावर हिटलरचा भर होता. साम्यवादाप्रमाणेच हिटलरने लोकशाहीला सुद्धा विरोध केला. लोकप्रतिनिधींना जनतेच्या हिताची निर्णय घेऊ शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती क्षमता नसते असं हिटलर समजत होतं. त्यामुळे लोकशाही ऐवजी एका व्यक्तीच्या हातात सत्ता केंद्रित असल्यास त्याचा फायदा हा देशाला होऊ शकतो असं हिटलरचं मत होतं आणि त्यातूनच हिटलरने लोकशाहीला सुद्धा विरोध केला. अर्थात जर्मनीला परत एकदा जगामध्ये मानाचं आणि प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देण्यासाठी हिटलरने लष्करवादाचाही पुरस्कार केला. यानंतर आपण हिटलर जर्मनीची सत्ता कशी काबीज करतो हे पाहूया. 1929 नंतर जागतिक मंदीमुळे हवालदिल झालेल्या जर्मनीमध्ये एक चैतन्य फुंकारण्याचं काम हिटलरने केलेलं होतं. मंदीमुळे आर्थिक संकटांना जर्मनी सामोरा जात होता आणि याचाच फायदा हा हिटलरने घेतला. हिटलरने राष्ट्रनिष्ठ तरुणांची निम लष्करी पथकं निर्माण केली. स्ट्रॉंग ट्रुपर्स या संघटनेमार्फत सर्व विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हिटलरने केलेला होता. त्याचबरोबर हिटलरने जर्मनीची सत्ता काबीज करण्यासाठी हिटलर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला. 1928 मध्ये नाझी पक्षाला कमी जागा होत्या पण नाझी पक्षाचं वाढतं यश हे जर्मनीच्या राईश्टॅगमध्ये तुम्हाला दिसून येईल. 1928 जर्मनीच्या राईश्टॅगच्या निवडणुकीमध्ये नाझी पक्षाला 12 जागा मिळाल्या तर 1932 मध्ये त्यांची संख्या 230 गेली. अर्थात जर्मनीच्या राईश्टॅग मध्ये हिटलरच्या नाझी पक्षाचं हे वाढतं बहुमत होत. परंतु हिटलरला बहुमताला अजूनही काही जागा कमी पडत होत्या. अखेरीस त्यांनी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून जर्मनीची सत्ता हातात घेतलीच आणि जर्मनीचं चॅन्सेलर पद मिळवलं. त्यानंतर पुढे हिटलरने जर्मनीचं अध्यक्षपदही बळकावून नंतर हिटलर हुकुमशहा बनला. हिटलर हुकुमशहा झाल्यानंतर त्याने संपूर्ण जर्मनीला नाझीमय करण्याचं धोरण अवलंबलं. विरोधकांना क्रूरपणे दडपून टाकलं. त्याचबरोबर शासनामध्ये नाझीनिष्ठ तरुणांचा भरणा केला. शासनामध्ये हिटलरनिष्ठ नाझींचा भरणा केला. गेस्टोपो या गुप्तहेर खात्यामार्फत संपूर्ण विरोधकांना चिरडून टाकण्यात आलं. त्याचबरोबर युरोप जर्मनीमध्ये जूनची मात्र मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात आली. जूनचे सर्व नागरिकत्वाचे हक्क काढून घेतले आणि लाखो निरपराध जूनची हत्या करण्यात आली.
त्याचबरोबर आपल्याला दिसतं की जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांचाही विकास करण्याचं धोरण हे हिटलरने अवलंबलं. जर्मनीमध्ये काही प्रमाणामध्ये औद्योगिक प्रगती घडूनही आली. जर्मनीच्या शासनावर आपली सत्ता पकड केल्यानंतर हिटलरने आता आपलं लक्ष वळवलं ते म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणांकडे. जागतिक राजकारणामध्ये नाझी जर्मनीने आक्रमक पवित्रा घेतला. वर्सायचा तह हा केवळ कागदाचा चिटोडा आहे आणि त्यामुळे तो धुडकावून लावण्याचा हिटलरने प्रयत्न केला. वर्सायच्या तहाने जर्मनीवर लादलेली सर्व बंधनं ही हिटलरने झिडकावली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जर्मनीने आपलं आक्रमक धोरण हे पुढे रेटलेलं होतं. सारच्या प्रदेशामध्ये आपलं लष्कर घुसवलं. निलष्करी टापूमध्ये आपलं लष्कर घुसवलं आणि मोठ्या प्रमाणावर त्या प्रदेशांचा ताबा घ्यायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे जागतिक शांततेला सुरुंग लावण्याचं काम हिटलरने केलं. यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे स्पेनमध्ये. स्पेनमध्ये जनरल फ्रान्सिस्को फ्रँको याच्या नेतृत्वाखाली हुकुमशाहीचा उदय झाला. स्पेनमधलं लोकशाही सरकार तिथल्या समस्या या सोडवू शकलं नाही आणि त्यातूनच आपण बघतो की स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर यादवी निर्माण झाली. याच यादवीचा फायदा हा जनरल फ्रँको याने घेऊन आपली हुकुमशाही सत्ता ही प्रस्थापित केली. नंतर आपण बोलतो ते म्हणजे पोर्तुगालकडे. पोर्तुगालमध्ये अंतानियो सालाझार या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने आपली हुकुमशाही सत्ता ही प्रस्थापित केली. तिथलं गणराज्य बरखास्त केलं आणि स्वतःची एककेंद्री सत्ता पोर्तुगालवर आणली. मित्रांनो, पोर्तुगालवर मोठ्या प्रमाणावर म्हणण्यापेक्षा मोठ्या कालखंडामध्ये जवळपास 36 वर्षाच्या प्रदीर्घ कारकीर्द ही अंतानियो सालाझारची होती. म्हणूनच त्याला अंतानियो सालाझारची प्रदीर्घ हुकुमशाही असं म्हटलेलं आहे. युरोपातल्या या सर्व हुकुमशाहींच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची हुकुमशाही आता आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे तुर्कस्तान मधली हुकुमशाही. युरोपातल्या या आक्रमक हुकुमशाहींच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तान मधलं केमाल पाशाचं कल्याणकारी शासन हे आपल्याला निश्चितच नजरेस पडतं. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमक हुकुमशाहीचा उदय झालेला होता पण त्याच वेळेला तुर्कस्तान मध्ये केमाल पाशाची हुकुमशाही ही तुर्कस्तानच्या जनतेसाठी कल्याणकारी ठरली. खर तर तुर्कस्तान हे पहिल्या महायुद्धातलं पराभूत राष्ट्र. पॅरिसच्या शांतता परिषदेमध्ये तुर्की साम्राज्याचं मोठ्या प्रमाणावर विघटन झालेलं होतं. परंतु तुर्कस्तानचं लवकरात लवकर आधुनिकीकरण केमाल पाशाने घडून आणलं. तुर्कस्तानमधल्या प्रतिगामी रूढींना केमाल पाशाने आळा घातला. तुर्कस्तानची आर्थिक प्रगती घडून आणली. तुर्कस्तानच्या लष्कराचं सामर्थ्य हे दोस्त राष्ट्रांच्या लक्षात आणून घेऊन त्याने तुर्कस्तानशी झालेला पूर्वीचा तह हा रद्द केला आणि त्यानंतर त्यांच्याशी लॉसेनचा करार करायला त्यांना भाग पाडलं. खरंच तुर्कस्तानचं हे आधुनिकीकरण हे केमाल पाशाने घडून आणलं आणि तुर्कस्तानमध्ये कल्याणकारी हुकुमशाहीची स्थापना केली आणि त्यामुळेच तुर्कस्तानची जनता त्याला प्रेमाने आता तुर्क म्हणजे तुर्कांचा पिता असं संबोधतो. मित्रांनो, आपण या भागामध्ये युरोपातल्या विविध हुकुमशाहींचा विचार केलेला आहे. अर्थात पुढे याच हुकुमशाही सत्तांनी युरोपलाच काय तर संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाकडे खेचलं. अभ्यासाच्या दृष्टीने आणि परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर दीर्घोत्तरी प्रश्न आणि त्याचबरोबर लघुत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने हा पाठ महत्वाचा आहे. याच हुकुमशाही सत्तांमुळे युरोपमध्ये दुसरं महायुद्ध कसं उद्भवलं याचा विचार आपण लोकसत्ता यशस्वी भवच्या पुढच्या चर्चासत्रामध्ये करणार आहोत.